शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आई तू इकडे आलीस याच्यामुळे मला खरंच खूप बरं वाटलं. पण काय ग, इथे येणार आहेस अशी कल्पना द्यायची होतीस ना आधी. राहून गेलं. आई, तुझं इथे येणं खरंच खूप अनपेक्षित होत. मला माझ्या लेकीची आठवण आली आणि मी निघाली. आणि पिताश्री, यावेळेस मी त्यांना सांगून आली, मला माझ्या लेकीला भेटावं असं वाटतंय, म्हणून मी जाणार म्हणजे जाणारच, कसलाही विचार न करता. आई, मागच्या वेळेस जेव्हा मी माहेरी आले होते आणि त्या ठिकाणी जे काही घडलं त्यानंतर आपलं बोलणंच झालं नाही. काही संदेश नाही, ना गाठ भेट. परत आपली भेट होईल असं वाटलं नव्हतं मला. अगं, काही झालं तरी आपल्या नात्यात कधीच दुरावा येणार नाही. देख आहेस तू माझी, मी अशी कशी तुझ्याशिवाय राहील. अगं हे बघ, तू इथे आलीस आणि मी तुला विचारलं देखील नाही. बरं, तू बस ना आणि मला सांग काय करू मी तुझ्यासाठी. मी स्वयंपाक करायला सांगते, तू आधी स्नान करून घेशील ना. तू हे सगळं बोलतेस ठीक आहे, पण मी इथे आलेलं आवडलेलं दिसत नाहीये. आई, अगं असं का वाटतंय तुला? नाहीतर काय, तुझ्या सासरी माझं स्वागतही झालं नाही. नाही आई, अगं नाही. कारण काहीही असो, पण हे मला आवडलेलं नाही. अगं, तू या राज्याची साम्राज्ञी आहेस. तिची आई येणार आहे हे समजल्यावर किती भव्य स्वागत व्हायला हवं होतं माझं. अगं तसं नाही आई, त्यांना थोडीच कल्पना होती तू येणार आहेस म्हणून. म्हणजे तू आता त्यांची बाजू घेणार आहेस तर. आई तसं नाही, खरं तर मलाही हे खटकलंय, पण मी बोलेन हा त्यांच्याशी. बोलच. काहीही झालं तरी नाग लोकाची सम्राज्ञी आहे मी. आपल्याकडे अगदी साधे ऋषीमुनी जरी आले तरी त्यांचे स्वागत आपण कसे करतो? मग तशी पूर्वतयारी असायला हवी. आई, अगं बोलते ना मी त्यांच्याशी. आता तू आलीस नाही इथे, मी तुला कशाची उणीव भासू देणार नाही. ते सगळं राहू दे. आधी तू मला सांग, तू कशी आहे? मी खरंच खूप सुखी आहे आई. नक्की होय, ठीक आहे. मी ह्या वेळेला आले आहे ते काहीतरी ठरवून आले आहे. काय ते काय आहे हे मी बोलेन तुझ्याशी नंतर. बर. अग जया, विजया, काय झालं जोगेश्वरी? आई नागलोकातून इथवर प्रवास करून आली आहे, तिच्या स्नानाची सोय करा. आणि हो, अतिथी कक्षात तिच्या राहण्याची सोय झाली ना? हो. या देवी, तुम्हाला स्नानगृहाकडे नेतो. मला यांच्याशी तत्काळ बोलायला हवं.
मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं. सांग ना. माझी आई इथे आली आणि तिचं धड स्वागतही झालं नाही. तिचं भव्य स्वागत व्हावं अशी अपेक्षा असेल ना तिची? आपल्याला तशी काही पूर्वकल्पना नव्हतीच की त्या इथे येणार आहे. आपल्याकडे इतके सेवक आहेत तरीही काही घडलं नाही. मागच्या खेपेला ती आली होती तेव्हा काय घडलं होतं ठाऊक आहे ना तुम्हाला? होय. आणि यावेळेसही काही विशेष करता आलं नाही. हे बघ, जे झालं ते झालं. आता त्यांना काही कमी पडणार नाही ह्याकडे लक्ष द्या. आणि जे काही हवं असेल ते सेवकांना सांग, मला सांग, आपण ते पूर्ण करू. आणि त्यांचा अतिथी कक्ष तयार करायला सांग. अहो, ह्याच गोष्टी असतात का? मग तुम्ही तिची भेट देखील घ्यायला आला नाहीत? हो का? नाही म्हणजे मी भेटायला हवं होतं. अर्थात? मला वाटलं की तुम्ही बोलत असाल म्हणून मी. असं कसं? ठीक आहे, जाऊ, भेटूयात त्यांना. नाही, नको. का? केवळ मी म्हणते आहे म्हणून तोंड देखील भेटायला येऊ नका. मग तुम्हाला असं वाटतंय का तिला मनापासून भेटावं म्हणून? हा, म्हणजे तसं काही नाही, भेटता येईल त्यांना. आणि तसंही त्यांचं बरोबर आहे म्हणा की त्यांचं धड स्वागतही झालं नाहीये. आणि जावंय म्हणून मी त्यांना भेटायला हवं आहे. होय. आणि आज गोष्टी खटकतात. तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्या बरं. माझी आई देखील एका राज्याची साम्राज्ञी आहे. तिच्या या गोष्टी लक्षात येणार नाहीत का? तुम्ही असे तुटक का वागत आहात? मी कुठे तुटक वागतोय? बघ, असं काहीच नाही. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव आहे. मग चला, किमान भेट तरी घ्या तिची. इथे आल्यापासून तिला परक वाटायला लागला आहे. नाही म्हणजे असं काही वाटायचं कारण नाही खरं तर. पण आपण जाऊन भेटूयात त्यांना. चला. चल. हे काय जोगेश्वरी, काय झालं? इथे तर कोणीच नाही. मी तुम्हाला सांगायचंच विसरले. आई स्नान करण्यासाठी गेली आहे. आणि हो, मी अतिथी कक्षात तिच्या विश्रामाची सोय देखील केली आहे. मग खर तर आपण त्यांची भेट घ्यायला नंतर जायला हवं होत. तुम्ही असे का म्हणत आहात? जावई असूनही तुम्ही तिची भेट घेतली नाही. तिची विचारपूस तुम्ही करावी असं तिला वाटत नसेल का? त्यात धड तिचं स्वागतही झालं नाही आणि त्याच गोष्टीचं तिला वाईट वाटतंय. आणि तुला? मला देखील वाईट वाटतंय. काहीही झालं तरी ती नाग लोकाची सम्राज्ञी आहे. उद्या जर आपण अचानक नाग लोकात गेलो आणि मला जोगेश्वरी, ज्या गोष्टी घडणारच नाही त्याबद्दल उगाच का बोलावं? मी केवळ उदाहरण दिलं, आपणच सोडा. उद्या कुणीही अचानक नाग लोकात गेलं ना तरी त्यांचं यथोचित स्वागत होणारच. असो, आता त्यावर अधिक चर्चा नको. आता आले आहेत ना त्या इथे. हो, त्यामुळे आता त्यांच्या आदरातिथ्यामध्ये काही कमी पडू देऊ नका. होय. पण जोगेश्वरी, एक विचारू का? काय? तुमची आता भेट तर झाली आहेच, विषय पण झाले असतील. काय विचारायचंय तुम्हाला? तेच कि त्या अशा अचानक इकडे का आल्या आहेत? काही बोलल्या का?
असे का म्हणत आहात तुम्ही? मी केवळ विचारलं इतकंच. तिला मुलीची आठवण आली म्हणून ती मला भेटायला इथे आली आहे. अजून काही कारण नाहीये ना? तुम्ही असं का बोलताय? तिचं इथे येणं आवडलं नाहीये का तुम्हाला? मी तसं म्हणालोय का जोगेश्वरी? मी फक्त जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो इतकंच. असो, तुम्ही आधी तिची भेट घ्या. जोगेश्वरी, मी त्यांची भेट घेईनच, पण त्याआधी तू स्वतः जाऊन त्यांची सगळी व्यवस्था नीट झाली की नाही ते बघून घे. त्यांचं स्नान झालं, विश्रांती झाली की मग मी जाऊन त्यांना भेटेनच. तुम्ही कुठे निघाले आहात का? का नाही, इतक्या घाईत आहात म्हणून विचारलं. मी प्रधानजी आणि दुर्गा देवी यांना भेटायला चाललो आहे. नक्की ना? होय जोगेश्वरी, मी तुझ्या मातेची भेट घेईनच. सांग त्यांना. होय सांगते. भैरवा, ज्योतिबाच्या साह्याला जाऊन त्या रत्नासुराचा अंत झाला हे एक उत्तम काम झालं. होय प्रभू. श्री लक्ष्मी देवी यांनी योग्य त्या वेळी संदेश पाठवला हे देखील महत्वाचंच आहे. खरं आहे माते. प्रभू, त्यानंतर मात्र त्यांची भेट घ्यायची राहूनच गेली आहे. मला असं वाटतं भैरवा की तू श्री लक्ष्मी देवी यांची भेट घ्यावी. ये जोगेश्वरी, ये. खरं तर मी तुला भेटायलाच येणार होतो. का? तुम्ही मला भेटायला का येणार होता? काही काम होतं का? मी तुला सांगायला येणार होतो की मी कोल्हापूरला चाललो आहे. काय कोल्हापूरला? होय का? हे कधी ठरवलं तुम्ही? हे आताच ठरलं. पण तू असं का विचारतेस? मी तुम्हाला हे सांगायला आली की आज आई आली. आणि म्हणून आपण एकत्रित भोजन केलं. पण माझं तिथे जाणं आवश्यक आहे. का? असं कोणतं कार्य ज्याच्यासाठी तुम्हाला जायचं आहे? मला श्री लक्ष्मी देवींची भेट घ्यायची आहे. हे तुम्ही अचानक का ठरवत आहात? अचानक नाही जोगेश्वरी, बरेच दिवस विचार सुरू होता याबद्दल. नेमकं तुम्हाला याच वेळेस जायचं आहे ज्या वेळेस माझी आई इथे आली आहे? मग काय करू मी? आत्ता नका जाऊ, तुम्ही इथेच थांबा. देवी, तुम्हीच बघा आणि सांगा मला हे असं वागणं बरोबर दिसतं का? नाही म्हणजे मी काय म्हणते जो हे जावई आहेत माझ्या आई वडिलांचे.
जर आज माझी आई माझ्या घरी आली असेल तर माझ्या आईची इच्छा असेलच ना एकत्रित वेळ घालवावा. हे असं वागणं चालतं का देवी सांगा तुम्हीच. नाही बरोबर आहे जोगेश्वरी. नाही कोण म्हणतोय पर काय बाय काम असल्या बिगर भैरवा कुठे जाणार नाही असं मला वाटतं. माझी केवळ एकच इच्छा आहे त्यांनी ह्या वेळेस जाऊ नये. मागच्या वेळेस देखील आई आली होती तेव्हा त्या आबांकडे गेले होते. ते मी आजही त्याच्याकडे जातोच आहे. आजही तो माझ्यासाठी विडा ठेवतो आणि मी त्याला तसा शब्द दिला आहे. असेलही पण आईला काय वाटेल. त्यांचा तुमच्यावर राग होता म्हणून तुम्ही त्यांच्यापासून दूर जाता असं नाही वाटणार का त्यांना. जोगेश्वरी तसं काही नाहीये तुला सुद्धा ठाऊकच आहे. तुमच्या वागण्यातून असं वाटत नाहीये. ती इथे आल्यावर तुम्ही असे भक्तांना भेटायला जाणार याचा अर्थ कुणीही हाच काढेल. जोगेश्वरी माझ्याबद्दल कोण काय विचार करतं ह्याचा विचार मी नाही करत. मी माझं कार्य करतो. खरंच महत्वाचं कार्य आहे का जोगेश्वरी. मी काय म्हणते तुम्ही दोघ बिवाई शांत व्हा. मला कसं आहे का भैरवाला काय बाय काम असत यात तेव्हा त्यांना ते करायला जायला नग भाय. देवी माझं इतकंच म्हणणं आहे आई गेल्यावर ते जाऊ शकतात ना. जोगेश्वरी मगाशी तू म्हणालीस म्हणून मी तुझ्या आईशी बोलायला आलोच की. म्हणजे प्रत्येक वेळी मी आठवण करून दिली तरच हे करणार आहात का. आणि केवळ मला बरं वाटावं म्हणून जर तुम्ही हे करत असाल तर नाही केलं तरी चालेल. तू उगार रागवू नकोस. नाही प्रधानजी उगाच रागवत नाहीये. मला सांगा वाईट नाही वाटणार का. जोगेश्वरी मला खरंच त्यांची भेट घ्यावी असं वाटलं होतं. पण हे सुद्धा तितकंच खरं आहे की मला कोल्हापूरला जावं लागेल. जोगेश्वरीला हे आवडलेलं नाहीये हे स्पष्ट जाणवत आहे. होय मलाही जाणवत आहे ते. प्रभो मी हे जे काही करतोय ते योग्य करतोय ना. होय भैरवा तू तुझं राज्य सांभाळत असताना एकीकडे संसार देखील करतोय आणि तो नेटकाच व्हावा यात काही शंका नाही. पण या पलीकडे काही गोष्टी आपल्या हातात नसतात भैरवा.
भैरवा मी आहे इथे, मी बघते सगळं, तू नको काळजी करूस. होय माते, खर तर तुम्ही इथे आहात म्हटल्यावर मला काही चिंता नाही. आता मी लक्ष्मी देवींकडे जाण्याआधी या संपूर्ण राज्यात भ्रमण करून एकाच वेळी अनेकांना सहाय्य कसं करता येईल हे बघतो. काय झालं भैरवा, कसला विचार करतोय? माते, मी जरी हे करत असलो तरी एक गोष्ट आहे, त्याचा विचार काही जात नाही आणि त्यामुळेच थोडी चिंता वाटते. कोणती? जोगेश्वरी. तिच्या ह्या अशा गोष्टींमुळे, म्हणजे तिच्या वागण्यामुळे तुम्हाला नको त्रास व्हायला. माझ्यावरचा राग तिने तुमच्यावर काढला तर ते मला सहन होणार नाही. तू फक्त दाखवायला साम्राज्ञी आहेस या राज्यात. ते प्रधान जे आणि त्या दुर्गा देवी दोघच निर्णय घेऊन मोकळे होतात. आणि जर तुला महत्व हवं असेल तर तुला निर्णय घ्यायला हवे, काहीतरी मोठा निर्णय घे. मात्र मला थोडं बोलायचं. सांग जोगेश्वरी. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.